तर तो माणूस म्हणाला काल रात्री देव माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की ह्या झाडाखाली एक साधू असेल आणि त्याच्याकडे एक मोठा हिरा आहे साधू म्हणाला ओ तो हिरा मग तो साधूकडे गेला तुमच्यामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे जे ह्यापेक्षाही खूप मौल्यवान आहे ते काय तुम्ही आम्हाला दोन टिप्स देऊ शकता का ज्याने जीवनाचं शिखर गाठू शकू आणि दुसऱ्यांसाठी एक आदर्श बनवू शकू हे बघा जेव्हा आपण शिखर हा शब्द वापरतो तेव्हा साहजिकच तुम्हाला डोंगर चढावा असं वाटेल म्हणजेच तुम्हाला असं काहीतरी करायचंय जे दुसरे करू शकत नाहीत हे गरजेचं नाही आहे कारण शिखर हे बाहेर काहीतरी करण्यामध्ये नाहीये शिखर म्हणजे तुम्ही ते तुमच्या आत कसं अनुभवताय यामध्ये नाही का कोणीतरी कुठली गोष्ट करू शकतं अगदी सखोल अनुभव घेऊन कोणीतरी मोठ्या गोष्टी करत असेल कुठल्याच संवेदनशीलतेशिवाय तर मुळात तुम्ही काय शोधताय जर स्वतःकडे फक्त जीवन म्हणून बघा सध्या तुम्ही अनेक सामाजिक व्यक्ती बनला असाल तुम्ही त्यात हरवला असाल पण खरं तर तुम्ही एक जीवन आहात बहुतेक लोकांना ते जीवन आहेत ह्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा मृत्यू समोर येतो तोपर्यंत ते वेगळंच काहीतरी असतात ते इतर इतक्या गोष्टी बनलेले आहेत नाही 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 तुम्ही भले कुठलंही काम करत असाल इथे तरी तुम्ही फक्त जीवनाचा एक भाग आहात नाही का हे आपलं नशीब आहे की ठराविक गोष्टी आपल्याकडून घडतात ज्याने इतर अनेक जीवनांवर प्रभाव पडेल जे अगदी छान आहे पण तरीही हे एक जीवन आहे फक्त जर ह्या जीवनाने त्याच्या उच्च क्षमतेवर कार्य केलं तरच बाकीचं सगळं घडून येईल उच्च क्षमतेने म्हणजे काय हे तर अगदी स्पष्ट आहे ना की तुम्ही तुमची अपार्टमेंट सोबत घेऊन जाणार नाहीत जेव्हा जाल तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही मरून जाल तेव्हा तुम्ही घेऊन जाणार नाही आहात त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही खूप छान अपार्टमेंट बनवता तुम्ही त्या घेऊन जाणार नाही आत बरोबर तुम्ही स्वतःचं घर घेऊन जाऊ शकत नाही हे माहिती आहे तुम्हाला तर साहजिकच एकमेव गोष्ट जी तुमच्याकडे उरते ती म्हणजे तुमचा अनुभव किती सखोल आहे नाही का किती सखोल आहे तुमचा अनुभव आपलं जीवन गहन बनवण्यासाठी कोणीतरी म्हणतं जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर तुम्ही हे करू शकता म्हणून सगळेजण विद्यापीठांमध्ये गेले मी नाही गेलो कोणीतरी म्हणाला पैसा असेल तर तुम्ही हे करू शकता प्रत्येक जण त्याच्या मागे धावला कोणीतरी म्हणालं लग्न केलं तर ते होईल सगळ्यांनी लग्न केलं कोणीतरी म्हणालं जर तुम्हाला मुलं असतील तर हे होईल सगळ्यांनी तसं केलं कोणीतरी म्हणालं एवढ्याने नाही तुमच्याकडे सत्ता असली पाहिजे जगामध्ये म्हणून लोक त्याच्या मागे धावली मुळात जे आतमध्ये झालं पाहिजे ते तुम्ही बाहेरून निर्माण करायचा प्रयत्न करताय जे खरं तर तुमच्या आतमध्ये झालं पाहिजे ते तुम्ही बाहेरून तयार करायचा प्रयत्न करताय हो ते शक्य आहे कधी कधी त्याला बाहेरून चावी दिली जाऊ शकते पण ते तुमच्या आतच झालं पाहिजे सगळे मानवी अनुभव हे तुमच्या आतूनच येतात असं आहे की नाही तुमचा आनंद आणि दुःख त्रास आणि सुख सगळं काही वेदना आणि परमानंद फक्त तुमच्या आतमध्येच उत्पन्न होऊ शकतात प्रश्न फक्त हा आहे की तुमचा आनंद तुमची शांती तुमचं प्रेम तुमचा परमानंद हे पुश स्टार्टवर आहे की सेल्फ स्टार्टवर आहे मी फक्त तुमचं तंत्रज्ञान विकसित करण्याबद्दल बोलतोय एक काळ होता एकोणीसशे पन्नास मध्ये किंवा एकोणीसशे हो एकोणीसशे पन्नास मध्ये जर तुम्ही एखादी कार खरेदी केलीत तर तुम्हाला सकाळी दोन माणसांची मदत लागायची कारण तिला धक्का द्यावा लागायचा जर तुम्ही साठच्या दशकात कार विकत घेतली तर तेव्हा क्रँक स्टार्ट होती एक माणूस लागायचा सुरू करायला आज आपल्या सगळ्या गाड्या सेल्फ स्टार्ट आहेत हो ना तंत्रज्ञानाचा विकास झालाय ज्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत तुमच्या अनुभवाची प्रगल्भता इथे जगण्याच्या तुमच्या अनुभवाचा आनंद पण सध्या हे सगळं काही पुष्ट आटवर आहे जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर ह्या जगात किती जणांना आपल्याला बदलावं लागणार <laughs> <laughs> आहे जर तुम्हाला शांत व्हायचं असेल तर आपल्याला संपूर्ण जगाला बदलावं लागेल सो इज ऑफ असंख्य तुमचा अनुभव एका ठराविक पद्धतीचा होण्यासाठी आणि मानवी कल्याणाच्या शोधात आपण जगाला उलट पालट करून टाकलंय आपण या धरतीची वाट लावली पण तरीही आपण सगळ्यात आनंदी पिढी नाही होत आपण नक्कीच आतापर्यंतची सगळ्यात आरामात असलेली पिढी आहोत आधी दुसऱ्या कोणत्याच पिढीने ह्या प्रकारच्या सोयी सुविधा उपभोगल्या नाही आहेत ज्या सध्या तुम्ही आणि मी उपभोगतोय नाही का ह्या आधी कधीच नाही पण आपण हे म्हणू शकतो का की ह्या सगळ्या सुखसोयी घेऊन आपण सगळ्यात आनंदी पिढी होत नाही हे खरं नाही मी म्हणत नाही की आपण जास्त दुःखी होत पण नक्कीच आपण सगळ्यात जास्त आनंदी नाही होत आपण शांत आहोत का नाही आपण प्रेमळ आहोत का नाही तर जीवनाचा आपला अनुभव हा अजूनही आदिमानवासारखा मानवासारखा आहे तीच चिंता तो माणूस चिंतेत असायचा माझं जेवण कुठे आहे तुमची चिंता आहे माझी पुढची अपार्टमेंट कुठे आहे अविरतपणे तुम्हाला वाटतंय हे वेगळं आहे हे वेगळं नाही आहे ही अगदी प्राथमिक अवस्था आहे नाही का हॅलो आज आपण ज्या प्रकारे आपल्या उपजीविकेच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन केलंय ते करण्याचा हेतू म्हणजे आपल्याला त्याची चिंता असता का मनाये असं आहे की नाही हॅलो तुम्ही नळ फिरवता पाणी येतं ही छोटी गोष्ट आहे असं समजू नका अगदी शंभर वर्षांपूर्वी पाणी म्हणजे तुम्हाला नदीवर जायला लागायचं घागर घेऊन डोक्यावर तर आज आपण ह्या सगळ्या सुविधा तयार केल्यात का कारण आपल्याला रोजच्या उपजीविकेबद्दल काळजी करायची नाही आहे सगळ्याचं नियोजन झालंय आता आपल्याला असं वाटलं होतं की जर ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन झालं तर आपण इथे आनंदाने बसू शकू पण तसं झालं नाही हे नुसतं ह्यामुळे झालं नाही की आपण ह्याचा ताबा घेतला नाही तर शिखर मानवी जीवनाचं ह्याचा अर्थ तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढणं नाही मी एव्हरेस्टवर गेलो आहे माहिती आहे तुम्हाला माहित नव्हतं तुम्हाला अगदी वरपर्यंत हो अगदी वरपर्यंत कोणीतरी तिथे वरती गेलं आणि त्यांनी माझा फोटो हातात घेऊन फोटो काढला त्यामुळे मी मानतो की मी तिथे गेलो हे <laughs> जास्त सुरक्षित आहे जास्त शहाणपणाचा सुद्धा आहे कारण हा माणूस ज्याने वरती जाऊन माझा फोटो त्याच्या हातात घेऊन फोटो काढला तो खाली येऊन म्हणाला सद्गुरू सुरू करताना आम्ही बारा जण होतो फक्त आम्ही दोघंच वरपर्यंत जाऊ शकलो आणि मी फोटो काढला आणि मी खाली आलो आम्ही फक्त चाळीस सेकंद तिथे होतो एकदम टोकावर कारण वारा वेग पकडत होता आम्हाला खाली यावंच लागलं फक्त चाळीस सेकंद मी आजूबाजूला बघितलं आणि मी काहीच बघू शकलो नाही आणि मी खाली आलो आणि आता मी विचार करतोय की मी हे का केलं <laughs> कारण तुम्हाला त्रासाचं शिखर जाणून घ्यायचं होतं का सोप like every... चडन, हे काही सोपं शारीरिक आव्हान नाही आहे एव्हरेस्ट चढणं हे सोपं शारीरिक आव्हान नाही आहे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही नाही चढलं पाहिजे मी फक्त एवढंच म्हणतोय की शिखर फक्त तुमच्या आतमध्ये गाठता येतो तो, तो तुमच्या बाहेर गाठता येणार नाही तर जर शिखर आणि दरी आणि सगळ्यात खालचा तळ हे फक्त तुमच्या आतमध्ये घडू शकतं लोक राजवाड्यात राहून सुद्धा अगदी निराश असू शकतात जणू काही ते त्यांच्या जीवनाच्या अगदी खालच्या तळाला आहेत हॅलो तर तसंच हे सुद्धा शक्य आहे तुम्ही रस्त्यावर राहू नये शिखरावर असू शकता मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगू शकतो का एक साधू होता साधू म्हणजे एक संन्यासी भारतामध्ये आमच्याकडे पूर्ण वेळ आध्यात्मिक मार्गावरचे लोक आहेत ठीक आहे जगात इतर कुठेच नाही आहे मला वाटतं खूपच कमी ठिकाणी पण आमच्याकडे खूप आहेत तर हा साधू झाडाखाली बसला होता एका गावाबाहेर रात्र काढण्यासाठी तिथे दुसरा एक माणूस आला आणि त्याने त्या साधूला पाहिलं आणि तो म्हणाला हिरा कुठे हिरा कुठे मला तो हिरा द्या साधू त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला कोणता हिरा तर तो माणूस म्हणाला काल रात्री देव माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की ह्या झाडाखाली एक साधू असेल आणि त्याच्याकडे एक मोठा हिरा आहे जर मी त्याला विचारलं तर तो हिरा तुम्हाला तो देईल साधू म्हणाला ओ तो हिरा आणि त्याने त्याच्या पिशवीत हात घातला आणि माणसाच्या कवटी एवढा हिरा बाहेर काढला एवढा मोठा आणि त्याला देऊन टाकला ह्या माणसाने तो घेतला त्याच्या कपड्यात लपवला आणि घरी पळाला घरी जाता जाता तो चिंता करू लागला कोणाला सांगू कोणाला नको कोणाला कळलं तर काय होईल ते त्याला मारून टाकतील आणि हिरा पळवतील घरी पोहोचेपर्यंत तो प्रचंड घाबरून गेला घरात गेला त्याने त्याच्या बायकोकडे बघितलं अरे देवा ही कुठलीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही तिला सांगायला नको म्हणून तो सरळ झोपायला गेला हिरा उशीखाली ठेवला आणि त्यावर झोपला तर त्याची बायको येऊन म्हणाली अरे हे काय तुम्ही आडवे झालात चला जेवून घ्या तो म्हणाला नाही नाही मला भूक नाही आहे कारण त्याला क्षणभर सुद्धा हिर्याला एकटं सोडायचं नव्हतं तिला वाटलं कदाचित बरं नसेल आणि ती निघून गेली पण तो संपूर्ण रात्र झोपू शकला नाही एक गोष्ट म्हणजे त्याला चिंता आहे की या हिऱ्याला कसं सांभाळायचं दुसरी गोष्ट म्हणजे डोक्याखाली एवढा मोठा दगड घेऊन तुम्ही झोपू शकत नाही तो रात्रभर विचार करत बसला काय करावं काय करावं काय करावं पहाटे चारपर्यंत त्याला अक्षरशः वेळ लागला मग तो साधूकडे गेला आणि म्हणाला काल मी येऊन तुम्हाला हा हिरा मागितला मी कोण आहे हे सुद्धा न विचारता तुम्ही एवढा मोठा हिरा मला असाच देऊन टाकला जगातली सगळ्यात महागडी गोष्ट तुम्ही अशीच देऊन टाकली जर तुम्ही एक हिरा असाच देऊन टाकू शकत असाल तर नक्कीच तुमच्यामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे जे ह्यापेक्षाही खूप मौल्यवान आहे ते काय साधू म्हणाला ओ आत्ता तू भाणावर आलायस आधी फेकून देतो फालतू दगड आणि इथे येऊन बस मग बघूया हेच करण्याची वेळ आली आहे